ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपण सर्वांचं स्वागत घेऊया. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये. हिवरे बाजार येथे उमंग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ गावच्या सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते झालाय. उमंग फाउंडेशन ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्यांचे कार्यालयाचे फाउंडेशनच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या संजीवनी सर्व उपचार केंद्राची देखील उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलंय. तसेच त्यात संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संजीवनी निसर्गोपचार केंद्राद्वारे विविध व्याधींचे उपचार आयुर्वेदिक पद्धतीने केले जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सेवानिवृत्त नाममात्र सभासदांना सभासदत्व देण्यासाठी पोटनियम दुरुस्तीचा विचार, विषय रद्द करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीनं विरोधी संचालक आणि सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांसमोर विविध मागण्यांसाठी सादर केलेले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राहता शहर 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असताना राहता शहरातील सर्व व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत करत 100% बंद साडी प्रतिसाद दिला असताना दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र सर्रासपणे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. शासकीय कार्यालय, अत्यावश्यक सेवा, बँका, पतसंस्था आदींना परवानगी असली तरी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहेत. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. राहता नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निबंधक कार्यालय आहे. मार्च महिना अखेर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असताना काल सायंकाळी 6 ते 6:45 दरम्यान कार्यालयामध्ये 100 ते 150 लोकांची गर्दी होती. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना होतो की नाही असा प्रश्न आता शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. कोपरगाव शहरातील आयशा कॉलनीत सार्वजनिक वाचनालय कंपाऊंड समोरील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर गोमांस विक्री चालू असताना शहर पोलिसांनी छापा टाकून गोमांस, 6 तराजू, काटा, लोखंडी कोयता आणि वजन माप जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की या ठिकाणी बेकायदेशीर गोमांस विक्री चालू असल्याची माहिती गुप्त माहितीदाराकडून मिळाली असता त्याविरोधात सापळा रचून 10,700 रुपयांचे गोमांस, 200 रुपये किमतीचे 2 लोखंडी कोयते असे मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून अन्सार गफ्फार कुरेशी आणि आतिक मुजीब कुरेशी यांच्या विरोधात विना परवानगीरित्या बेकायदेशीर गोमांस कत्तल करून विक्री करण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन रामनाथ शेवाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल DR तिकोणे हे काम करत आहेत. कोपरगाव शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीनं आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करून जवळपास 2,000 मास्कचे वाटप करण्यात आलंय. प्रारंभी सकाळी 8 वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास 5 जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मस्तकाभिषेक करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आलं. तसेच इंदिरा शॉपिंग सेंटर परिसरात देखील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत मास्कचे वाटप करण्याचा शब्द माजी शहर प्रमुख सनी वाघ यांनी दिला होता. त्या अनुषंगानं आज जयंतीचं औचित्य साधून शिवसेना युवा सेनेच्या वतीनं 2,000 मास्कचे वाटप शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना करण्यात आलंय. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेना माजी शहर प्रमुख सनी वाघ, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक कालू अप्पा, युवासेना विस्तारक सुनील भैया तिवारी, शिवसेना उपशहर प्रमुख बालाजी गोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्याची खबर बात मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. गुड मॉर्निंग सह्याद्री, देशासह राज्यातील घडामोडी रोज सकाळी 8 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा जिल्ह्याची खबर बात मध्ये स्वागत. अकोला तालुक्यामध्ये वीराचा पाडवा या पारंपरिक सणावर कोरोनाच्या संकटाने यंदा विरजण घातलंय. धुवाळवाडी हे गाव वीरांच्या पाडव्यासाठी अकोला तालुक्यामध्ये आघाडीवर असते. त्यांच्या पाडव्यांची 100 वर्षांची वैभवशाली परंपरा या गावामध्ये जोपासली जात होती. मात्र यंदा या कोरोनाच्या संकटामुळे ती खंडित झाल्याचं दिसतंय. घरोघरी लग्न न झालेल्या लहान मुलांना वीर बनवलं जातं. त्यानंतर त्यांना गावातील मंदिरात दर्शनासाठी
आणलं जातं. त्यांच्याजवळ एक काठी असते, त्या काठीला चाफ्याच्या फुलांची माळ आणि खोबऱ्याची वाटी आणि वीरदेव बांधला जातो. त्यांच्या गळ्यात माळ घातली जाते. त्यानंतर पालक वीराला मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन येतात. तेथे तळी भरली जाते आणि होळीला पाच गरके मारल्यानंतर वीर नाचवले जातात आणि नंतर घरी जाऊन पुरणपोळ्यांचा नैवेद्य दिला जातो. यंदाच्या वर्षी मात्र गावात शुकशुकाट दिसत होता. लॉकडाऊन असूनही राहता तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास तयार नसून आज राहता तालुक्यात सुमारे 229 रुग्ण आढळून आल्यात. राहता नगर परिषदेनं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन राहता नगर परिषदेनं केलं आहे. श्रीरामपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन झाली आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी झाली. सत्ताधारी हे विरोधकांना बोलू न देता आणि विरोधकांचं काम न करत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. तर श्रीरामपूरचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून जी विकास कामे सुरू आहेत आणि होणार आहेत याबाबत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रकाश टाकलाय. अलीकडील काळातील वाढती लोकसंख्या पाहता जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरवण्यात अपुरं पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार पाठपुरावा करत आमदार रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळवलं आहे. आता हे रुग्णालय 30 खाटांवरून 100 खाटांचं होणार असून येथे जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय झाला असून जामखेडकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि आता येथेच वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या जिल्ह्याची खबर बातमध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.